नमस्कार मंडळी, तर आम्ही आहोत सध्या ब्लॅक पार्क या लंडन जवळच्या खूप सुंदर अशा पार्कमध्ये. हा पार्क आहे स्लावमध्ये. तर इथे यायचं कारण म्हणजे आम्ही करत आहोत पंढरपूरची वारी. तुम्हाला प्रश्न पडला असेल लंडनमध्ये पंढरपूरची वारी कशी, तर जाणून घेऊया. या वारीचे जनक अनिल खेडकर हे आमचे मित्र आमच्यासोबत आहेत. नमस्कार अनिल. नमस्कार. काय आहे ही वारी आणि लंडनमध्ये तुम्ही पंढरपूरची वारी कशी करत आहात? जय माऊली सर्वांना. यावर्षी आपल्याला सर्वांना माहिती आहे की COVID-19 पंढरपूरची वारी रद्द झालेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका, तुकाराम महाराजांच्या पादुका या विमानाने किंवा बसने पंढरपूरला जाणार आहेत. मी पण रेग्युलर वारी करणाऱ्यातला आहे. मी आळंदी ते पंढरपूर चालत वारी केलेली आहे आणि यावर्षी वारी होत नाही आहे म्हणून एक छोटी संकल्पना आली की व्हर्च्युअल वारी आपण केली पाहिजे. तसंच एक दिवशी एक दोन मित्रांशी बोलता बोललो की आपण वारी करायला हरकत नाही. माझ्या वाईफ निकेत अशी बोलताना ही कन्सेप्ट रेज झाली. तिने होकार दाखवला. मग बाकीच्या मित्रांशी बोलता ही कन्सेप्ट सुरू झाली की जे आळंदी ते पंढरपूर 210 किलोमीटर्स अंतर आहे ते आपण इथे चालून व्हर्च्युअली पूरं करू शकतो का. तर 15 दिवसाअगोदर आम्ही जी वारी सुरू केली, सुरुवातीला 5 लोकं 10 लोक असे गोळागोळा होता होता. आता ग्रुप आता जवळपास 70 लोकांचा झालेला आहे. तर या वारीमध्ये कन्सेप्ट काय की आपण आपल्या एरियामध्ये सोशल डिस्टन्सिंग ऑब्विसली मेंटेन करून चालायचं आहे. मग ऑन एन ॲव्हरेज 13 किलोमीटर आपण पकडली की 15 दिवसामध्ये आपण 13 किलोमीटर जर चाललो तर आपल्याला 210 किलोमीटर अंतर हे आषाढी एकादशीपर्यंत 1 जुलैपर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल. तर चांगला प्रतिसाद मिळाला. 170 लोकांनी तो ग्रुप जॉईन केलेला आहे. टोटल UK, USA, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कतार, UAE आणि नेदरलँड्स इथले ते लोक आहेत. UK पण फंटास्टिक रिस्पॉन्स भेटला. लोक आपल्या आपल्या एरियामध्ये चालतायत, ग्रुपमध्ये त्यांचे डेली किलोमीटर्स टाकतायत. सो हा एक व्हर्च्युअल उपक्रम म्हणजे आपण पंढरपूरमध्ये नसताना पण UK राहून आपण तो फील घेतो आहे. मुखामध्ये हरिनामाचा जप करत आपण इथे चालण्याचा प्रयत्न करतो. खूप सुंदर संकल्पना आहे अनिल. ही तुम्ही आता म्हणालात की फक्त UK नाही तर US आणि आणखी देशांमध्ये लोकं तुमच्याबरोबर जोडली गेलेली आहेत, तर खऱ्या अर्थात ही वैश्विक वारी झाली आहे. तर तुम्ही हे फक्त या वर्षीच करणार आहात का तुमचा ह्याच्या पुढे काय प्लॅन आहे? आत्ता यावर्षी तसं पाहायला गेलं तर कोरोनामुळे ही एक ऑपॉर्च्युनिटी आपण बोलू शकतो की ही संकल्पना कोणाच्या डोक्यामध्ये आली पण नाही आणि याचा आपण कधी विचार पण केला नव्हता की असं काय करता येईल. आणि यावर्षी जेवढे लोक जॉईन झालेले आहेत त्यांचा मनामध्ये इच्छा आहे की पुढच्या वर्षी पण आपण ही वारी अधिक जोमाने सुरू करू. कारण यावर्षी आपल्याला तयारीसाठी वेळ भेटलेला नाही आहे, प्लॅनिंग करता आलेलं नाही आहे, विकेंडला ऑब्व्हियसली सोशल डिस्टन्सिंगमुळे गॅदरिंग करता आलेलं नाही आहे. तर पुढच्या वर्षी आपण अजून जोमाने व्यवस्थित प्लॅनिंग करून आणि भरपूर लोक उत्साही आहेत की ते पण जॉईन करू इच्छित आहेत ह्या उपक्रमामध्ये. तर पुढच्या वर्षी आपण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न आहे. ऑब्व्हियसली वेगवेगळ्या देशामधले लोक जॉईन करतायत, तर मग आपल्याला विचार करावा लागेल की त्यांना या महावारीमध्ये कसं सामील करता येईल, त्याला व्यवस्थित स्वरूप कसं देता येईल हा विचार आहे. पण आता ही जी सुरुवात केलेली आहे आपण, आता आपण गाडीला चालू केलेली आहे, तर ही आपल्याला कंटिन्यू करणं हे आय थिंक इज अ गुड वे फॉरवर्ड. खूप छान, खूप छान. तुम्ही म्हणालात की बरेच लोक 170 लोक जवळपास पूर्ण यु नो वर्ल्डमध्ये तुमच्यावर जोडली गेली आहेत. पुढच्या वर्षीसाठी तुमचा प्लॅन आहे, तर लोकांपर्यंत ही माहिती तुम्ही कशी पोहोचवणार? तुमचा कुठला व्हॉट्सअप ग्रुप आहे, फेसबुक ग्रुप आहे, त्याबद्दल काही सांगा. आम्ही एक सुरुवातीला व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता ग्लोबल वारी नावाने. त्यामध्ये सुरुवातीला आम्ही UK लोक जॉईन केले, मग बाकीच्या लोकांनी त्यामध्ये बाकीच्या देशामध्ये जे विठ्ठलाची भक्ती करण्यामध्ये किंवा पंढरपूर वारीमध्ये जे इंटरेस्टेड आहेत ते लोक जॉईन होत गेले. एकाने दुसरा, दुसऱ्याने तिसरा असे जॉईन करता करता तो ग्रुप वाढत गेलेला आहे. फेसबुकला आपण ग्लोबल वारी नावाचं एक पेज तयार केलेलं आहे. तर त्या पेज थ्रू आपण पुढच्या वर्षीच्या किंवा अपकमिंग इव्हेंटच्या ज्या काही आपल्या माहिती आहेत त्या फेसबुक पेज थ्रू देणार आहोत. तर व्हॉट्सअप ग्रुप, सोशल मीडिया आणि प्लस माउथ टू माउथ पब्लिसिटी हा एक उपक्रम आपल्याला आहे पुढच्या प्लॅनिंगसाठी. आणि याचबरोबर तुम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिरसाठी पण काहीतरी देणगी देणार आहात असं आपण तुम्ही बोलण्यामध्ये बोलला, तर त्याबद्दल काही सांगाल? लोकांना जर काही वारी करता येत नसेल आणि विठ्ठल रुक्माई मंदिरसाठी त्यांना काहीतरी देणगी द्यावी द्यायची इच्छा असेल तर ते कसे देऊ शकतात? सुरुवातीला निलेश देशपांडेंनी एक जस्ट गिविंगचं पेज सुरू केलं ज्यामध्ये आपण डोनेशन देऊ शकतो. तर आम्ही हा विचार केला की मंदिरामध्ये देणगी द्यायच्याऐवजी यावर्षी कोरोनामुळे भरपूर ज्या वारीमध्ये सहभागी झाले शेतकरी किंवा खेडोपाडी जे कुटुंब आहेत जे इम्पॅक्ट झालेलं आहे
त्यांना काहीतरी आपली छोटीशी मदत करता यावी म्हणून आपण 500 पाऊंडचं टार्गेट सुरुवातीला ठेवलेलं होतं. ते जे टार्गेट आपलं मागच्या आठवड्यामध्येच पूर्ण झालेलं आहे. तर 500 पेक्षा आपण जास्त त्या लोकांनी डोनेट केलेले आहेत. तर त्या पैशाचं आपण इंडियामध्ये जे गरीब कुटुंब आहेत ज्यांना पैशाची गरज आहे असे कुटुंब आपण आयडेंटिफाय करून त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आहे 28 जून. आता आणखी 3 दिवस राहिलेत आषाढी एकादशीसाठी. तर आता किती किलोमीटर झालेत आणि किती शिल्लक आहेत? आता आज दिवस आहे 12वा. अजून आपल्याकडे 3 दिवस आहे. मंगळवारी आपली व्हर्च्युअल वारी पंढरपूरमध्ये दाखल होईल. आता जवळपास जे लोक रेग्युलर 13 किलोमीटर करत आहेत त्यांचे 3 दिवसाचे म्हणजे अराउंड 40 to 50 किलोमीटर बाकी आहेत, जे की मंगळवारी किंवा बुधवारी आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण होतील. सो ऑलमोस्ट 60 to 70 लोकांनी 210 किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्याचं मानस आहे बुधवारपर्यंत. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे लंडन ते पंढरपूर मंदिरापर्यंतचं अंतर आहे 9000 किलोमीटरचं. तर आम्ही असा मानस केला होता की जे आपला सर्व ग्रुप आहे त्या ग्रुपचं मिळून जर आपण किलोमीटर काउंट केलं तर ते जर 9000 झालं तर आपण असं म्हणू शकतो की आपण एक मानवी साखळी केली लंडन ते पंढरपूरची 9000 किलोमीटरची. तर मला आनंद होईल सांगायला की आपण तो जो माइलस्टोन ठेवला होता 9000 किलोमीटरचा तो 5 दिवसापूर्वीच पूर्ण केलेला आपण. आता आपण 9000 पेक्षा ऑलरेडी 4000 किलोमीटर एक्स्ट्रा केलेले. आजपर्यंत आपण 13000 किलोमीटरचा सर्वांचा मिळून प्रवास झालेला आहे, जो की आषाढी वारीपर्यंत ऑलमोस्ट 18-19 हजारापर्यंत जाईल. सो जी आपण एक परतीची वारी म्हणतो की जी पंढरपूरला गेल्यानंतर गोपाळ काल्यानंतर रिटर्न यायला लागते, म्हणजे जे ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज किंवा एकनाथ महाराज, गजानन महाराज जे काही पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला गेलेले असतात ते परतीच्या मार्गे परत येतात. ती वारी भरपूर लोकांना माहिती नसते. तर ते जे अंतर आहे मला असं वाटतं की आपण ते पण अंतर पूर्ण करू या वर्षी. दररोज 13 किलोमीटर तुम्ही करताय तर सुरुवातीचे 2-3 दिवस तुम्ही इन्थुझियझममुळे केलं असेल, पण पुढे असं कधी वाटलं नाही की का करावं आपण पुढे? नाही, थोडं तुमचं मोटिवेशन काय? नाही, थोडं थकवा येतो मध्ये ऑब्व्हियसली, कारण आपल्या डे टू डे लाईफमध्ये जॉब, फॅमिली, बाकीच्या गोष्टी सांभाळून त्यांना थोडं अवघड होऊन जातं. पण एक मनामध्ये विचार असतो की याच्यामध्ये एक आपल्याला भावनिक समाधान भेटतं आणि दुसरं म्हणजे शारीरिक आपली हालचाल होते. आता लॉकडाऊन असल्यामुळे शरीराची हालचाल कमी होऊन गेलेली होती, त्यामध्ये आपल्याला जाणवते की नाही मी थोडंफार वॉक करतो आहे बाहेर फ्रेश एअरमध्ये गेल्यामुळे मला प्रसन्नता येते आहे, एक प्रकारची एनर्जी येते आहे. आणि आपण ज्यावेळेस बाकीच्या ग्रुपमध्ये जे लोक आहेत त्यांनी 13 किलोमीटर, कोणी 15 किलोमीटर, कोणी 20 किलोमीटर केले आहेत, त्यांच्याकडे पाहून जो उत्साह येतो त्याच्यामुळे आपली जी मरगळ असते ती निघून जाते. रात्री झोपताना थोडा थकवा येतो पण दुसऱ्या दिवशी वाटतं अरे नाही जर याने 13 किलोमीटर केले, याने 20 किलोमीटर केलेत तर मग मी का नाही करू शकत. आणि मग त्या ग्रुपमध्ये जे एकमेकांचं मोटिवेशन आहे ते पाहून जर वयस्कर लोक इंडियामध्ये ऊन, वारा, पाऊस यामध्ये पूर्ण करू शकतात तर आपल्याला इथं सर्व सोयीस्कर ज्या सोयीसुविधा आहेत त्यामध्ये आपण का नाही करू शकत. आणि यामध्ये काय फक्त 15 दिवसाचा प्रश्न आहे, पण आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मानसिक समाधानतासाठी हे चांगलं असेल. तर मध्ये येतात अप्स अँड डाऊन, पण आय थिंक पांडुरंग आपल्याकडून करून घेतो. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे ही वैश्विक वारी किंवा ग्लोबल व्हर्च्युअल वारी तुम्ही जी म्हणताय ती, त्याची ख्याती आता बऱ्याच लोकांपर्यंत गेली आणि परवाच मी तुमचा रेडिओ इंटरव्ह्यू ऐकला, त्याबद्दल काही सांगाल का? की आपल्याला यावर्षी प्रिपरेशनसाठी थोडा वेळ कमी मिळाला, पण लकीली आपला दर फ्रायडेला लंडन मराठी रेडिओ असतो, त्यामध्ये मराठी संस्कृतीबद्दल बोललं जातं, त्यामध्ये आपली जी ग्लोबल वारी आहे त्याबद्दल थोडक्यात लोकांपर्यंत मेसेज पोहोचवला गेला. तर यामुळे आता झालं की भरपूर लोकांनी आता अप्रोच करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र मंडळमध्ये जे वयस्कर लोकं आहेत त्यांनी अप्रोच केलेलं आहेत. बाकीच्या सिटीज आहेत, बर्मिंगहॅम, मँचेस्टर, न्यूकासल, तिकडच्या लोकांनी पण अप्रोच केलं की दे आर इंटरेस्टेड टू जॉईन एज वेल. लास्ट मिनिटला काही काही लोकांनी आता 2-3 दिवसापूर्वी जॉईन केलेली आहे. तर आता हा प्रचार आणि प्रसार होतो आहे बाकीच्या गोष्टीमुळे. अजून बाकीचे लोकं मला वाटतं पुढच्या वर्षी अजून जॉईन होतील. भरपूर लोकांपर्यंत हा कन्सेप्ट आता पोचायला लागलेला आहे. सो एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की एक चांगल्या कार्यासाठी लोक एकत्र येत आहेत. धन्यवाद अनिलजी, तुम्ही आमच्याबद्दल बोललार. विठ्ठल रुक्माई तुमच्या पाठीशी आहेतच आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहो. तुमचा हा उपक्रम आणखी लोकांपर्यंत पोचो, खूप जणं जॉईन हो, आणि ज्यांना स्वतः इच्छा आहे इंडियामध्ये जाऊन पंढरपूरमध्ये जाऊन ही वारी करायची आणि काही कारणास्तव जमत नाही, सगळ्यांचे जॉब आहेत, फ्लाईट्स नाही आहेत किंवा सुट्ट्या मिळत नाहीत किंवा काही कारणास्तव जाऊ शकत नाही, ते आपल्या आपल्या घरी राहून आपल्या आपल्या ठिकाणी आजूबाजूला फिरून ही वारी करू शकतात. तर खूप छान उपक्रम आहे. आमच्या लाईव्हकास्टच्या चॅनलच्या सगळ्या दर्शकांकडून तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा उपक्रम आणखी मोठा हो आणि आम्हाला पण यात काही हातभार लावता आला तर प्लीज आम्हाला नक्कीच. आणि आम्हाला लाईव्हकास्टला धन्यवाद द्यायचे शार्दूलला स्पेशली, कारण त्याने हा पूर्ण इव्हेंट स्टार्ट टू एंड शूट केलेला आहे, त्याने स्वतः पण वारीमध्ये सहभाग घेतलेला आहे. सो
त्याचे पण एक्सपिरियन्स आम्हाला आनंदाने प्रोत्साहित करतात. सायकलवरती विठ्ठल नामघोष करत असताना वगैरे चालण्याचे व्हिडिओ वगैरे ते सर्वांना एक मोटिवेशन देतात. आणि मी अशा आशा करतो पांडुरंगाच्या अरणी की लाईव्ह कास्ट इथून पुढे येणाऱ्या सर्व वारीमध्ये आमचा एक लाईव्ह वारीचा जो प्रसंग आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवणार एक आमचा मीडिया पार्टनर बनेल. थँक्यू थँक्यू अनिल, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जय माऊली. जय माऊली. कुंडलीकावरदेव हरिव तुकाराम पण आपण इथे राहत असल्यामुळे मी कधी असं इमॅजिन पण केलं नव्हतं की मी जूनमध्ये किंवा जुलैमध्ये मी ही वारी करू शकेल. लास्ट इयर मला ममता म्हणाली की देवीना नेक्स्ट इयर ना हमलोग जरूर जाएंगे, दो फॅमिलीज तो जाएंगे ही जाएंगे. तर म्हटलं ठीक आहे, आम्ही इथलं ठरवलं होतं आणि अचानक हे कोरोनामुळे आमचं यावर्षी जाणं नाही झालं. पण आय थिंक थँक्स टू अनिल आणि तुम्ही सगळे, आज तुम्ही ती अपॉर्च्युनिटी मला इथे दिलीत आणि आय एम रिअली रिअली लुकिंग फॉरवर्ड की मी माझे जे 216 किलोमीटर आहेत ते मी कम्प्लीट करेल. मी थोडं उशिरा सुरू केलं पण आय एम रिअली कॅचिंग अप तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीने मी आता यायचा प्रयत्न केलेला. चालणार 30, 25, 30, 30, 35 तिच्या पायाला एवढा फोड आलाय. थँक्स टू यू ऑल, तुम्ही मला ही सगळ्यांनी अपॉर्च्युनिटी दिली. माझी वाईफ निकेता खेडकर आणि मुलगा अनिक खेडकर. प्रथमतः तुमच्या सर्वांचे धन्यवाद या उपक्रमामध्ये सहभाग घेतल्याबद्दल. मला वाटलं होतं एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटेल. आज आपल्या ग्रुपमध्ये 146 ग्रुप आहेत. दुसरा एक ग्रुप आहे ग्लोबल वारीचा, ज्यामध्ये इंडियन आहे ते 41 जवळपास 170-180 लोकं झाले आहेत. तर प्रथमतः तुमच्या सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल. वारीच्या हळदीवरून निघाल्या तर निकेताशी बोलताना मी बोललो, निकेता माझ्यासोबत चालशील गेल्या वर्षी वारी होत नाही आहे. तर ती बोलली ठीक आहे चालू आपण. म्हणलं ठीक आहे आपण ग्रुपवर टाकतो. 2-3 ग्रुपवर टाकलं, लोक जॉईन होत गेले पटापट जॉईन झाले आणि आज आपण या ठिकाणी एवढे जमलेलो आहोत. अनफॉर्च्युनेटली COVID-19 आपल्याला एकत्र येता येत नाही आहे, पण तुम्ही आले तुमचे धन्यवाद. आणि आय थिंक पांडुरंगाने आपल्याला शक्ती दिलेली आहे, अशा वातावरणात आपण चालतो. थोडं पाऊस पण दिला की जेणेकरून तुम्हाला कळालं की वारीचा फील काय असतो. चंद्रभागा पण भेटली आपल्याला व्हर्च्युअली. तर सुरुवात चांगली उपक्रमाची. आज दिवस 12 आहे, उद्या वाकडीला पोहोचतो आपण. मंगळवारी दिंडी सर्व पंढरपूरला पोहोचतात. बुधवारी आषाढी एकादशी असते. ही ग्लॅमरस वारी झाली. त्यानंतर आज ती परतीची वारी जी की लोकांना खूप कमी लोकांना माहिती होती, ती गुरुवारपासून चालू होते. गुरुवार नाही, काल्यानंतर चालू होते, शनिवारपासून गोपाळ काला होतो आणि खूप कमी लोक असतात जे परत मागे चालत येतात आळंदीपर्यंत. आता तुमच्यामध्ये कोणी असेल 1 किलोमीटर 2 किलोमीटर चाला. मी तर या निमित्ताने आपलं फिजिकल एक्झरसाइज पण चांगली होती. मी कधी 13 किलोमीटर चाललं नव्हतो डेली, आता चालतो आहे विच इज गुड. आणि होपफुली पुढच्या वर्षी पाहू आपण.
करत राहू, पांडुरंगाने आपला सद्बुद्धी दिली, करून घेतलं आपल्याकडून, तर आपण करत राहू. आपण सर्व माध्यम आहेत. निलेशचे धन्यवाद. निलेशने खूप चांगलं अप्रिशिएट काम केलेलं आहे याच्यासाठी. अरे तुझे धन्यवाद, तू चालू स्प्रेडशीट अपडेट करणं वगैरे, त्यामुळे लोकांना मोटिवेशन राहिलं. नंतर खाडे काका रुस्तुमजी यांनी पण चांगला इनिशिएटिव्ह घेऊन लोक गोळा केले, त्यांनी पण यूएसमधून भरपूर लोक घेऊन आले. खाडे काकांनी चांगलं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. तर सर्वांचे धन्यवाद. मागे आपले मित्र आहेत सर्व, ते पण एका मिनिटात लगेच तयार झाले. आम्ही 13 किलोमीटर चालतो चालत आहेत सर्व, चांगलं आहे. आता किती मला वाटतं 30-40 किलोमीटर राहिलेले आहेत पंढरपूरला पोहोचायला. सो बुधवारी आपण सर्व आषाढी सेलिब्रेट करू आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. अच्छा नमस्कार मंडळी, मी रुस्तुम खेडकर, अनिल खेडकरचा काय 8-9 बंधू. मी ओके, माझी पत्नी सविता, सविता खेडकर, आणि आम्हाला 2 मुलं आहेत, ऋषिकेश आणि ऋत्विक. ते काही आलेले नाही आहे. बेसिकली मागच्या वेळेस मला वाटतं जे काही थोडं गेट टुगेदर झालं होतं, तर मला सविता नव्हतं आलं आणि सविता आणि ऋषिकेश आलेले होते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही प्रोग्राम आहे की दिंडी आहे किंवा जी वारी आहे, जे पारंपरिक प्रमाणे याच्याप्रमाणे माझी आई नेहमी जाईल, म्हणजे मागच्या 8-10 वर्ष तरी. मला वाटतं अनिलचे बऱ्यापैकी पारंपरिक त्यांची फॅमिली किंवा अनिल देखील जात असावा, तर मला जास्त माहिती आहे. परंतु अनिलनं 15 तारखेला संध्याकाळी मेसेज टाकला की वर्षाची आपण एक व्हर्च्युअल वारी हे करतोय, तुम्ही इंटरेस्टेड आहेत का? आय थिंक मी पहिला दुसरा किंवा तिसरा कधी असा होतो नक्कीच म्हटलं ऐकत नाही, आपण करूया. आणि मी जनरली थोडा चालतो किंवा थोडा ट्रेनिंग वगैरे करतो, तर म्हटलं चला हे निमित्ताने अजून होईल. त्याच्यामुळे आणि झालं असं की ती देखील म्हणजे सकाळी सकाळी जनरली 2-3 किलोमीटर 4 किलोमीटर चालायची, आणि या वारी सुरू केल्यापासून ती जवळजवळ 10-12 किलोमीटर चालते. म्हणजे मला देखील अगदी वाटायला लागलं की हरकत नाही, आता ही वारी कायम तीच चालू ठेव म्हटलं. तर मला वाटतं अनिलनं जे काही इनिशिएटिव्ह घेतलं आणि त्यांनी जी आयडिया आणली, जी काही व्हर्च्युअल वारी केलं, ते खूप चांगलं होतं. त्या आणि आम्हाला म्हणजे सुरुवातीला वाटलं देखील नव्हतं की एवढे लोक जमा होते. म्हणजे पहिलं म्हटलं की आणि त्यांनी हे काढल्यानंतर मी दुसरी आयडिया काढली, म्हटलं पंढरपूर सॉरी लंडन ते पंढरपूर हे अंतर किती आहे, तर मी पाहिलं तर काहीतरी 9,005 किलोमीटर निघालं. तर म्हटलं आपल्याला तो म्हणे काहीतरी एका माणसाने 16 दिवसात पर डे 13 किलोमीटर केलं पाहिजे वगैरे, तर म्हटलं आपल्याला असे फक्त 43 लोक पाहिजेत की जे 16 दिवस डेली 13 किलोमीटर करतील, की आपण तेवढं पोहोचतो. आणि टू माय सरप्राईज इमिडिएटली आय थिंक विदिन अ डे ऑर टू इट वेंट बियॉन्ड ऑलमोस्ट 60-70, आणि आता काहीतरी मला वाटतं 170 असं काहीतरी आहे. आणि वी हॅव ऑलरेडी क्रॉस दॅट 9,005 किलोमीटर बियॉन्ड दॅट. आय थिंक वी माय डू द रिटर्न डिस्टन्स अस वेल. आणि ममता फक्त शुद्ध मराठीतून बोलेल. ओके, आय एम बॉर्न बॉटअप इन पुणे, बट या लास्ट 28 इयर्स से ममता, लास्ट 28 इयर्स से मुझे माता रानी की बहुत भक्ति थी, बहुत ज़्यादा. वो वैष्णो देवी जाना सब बहुत कुछ किया, फिर भगवान की लगन लगी. बचपन से देखा वारी सब जाते पर कभी क्लिक नहीं हुआ वॉट वॉट बैठे हो. फिर ऐसे 2 साल पहले ऐसे पुरानी मंदिर से दिखने लगा, यू नो. और फिर 4-5 दिन बहुत डिस्टर्ब रही कि क्या हो रहा है मेरे साथ में. फिर एक दिन इधर लंदन में ही ऐसे अचानक से आया कि नहीं मुझे पंढरपुर जाना. अभी 2 साल से जब भी जाती हूँ तो पंढरपुर पहले, बाद में बाकी पुणे के काम होते हैं. तो दैट्स हाउ उन्होंने मुझ पर इतनी कृपा की कि मुझे अपनी तरफ पे खींचा. और मेरी अभी उनके लिए भक्ति इतनी ज़्यादा है कि दीवानगी है, भक्ति भी नहीं. तो बस यही इंट्रोडक्शन है मेरा. बच्चे मेरे 25-year-old डॉटर, 21-year बेटा, और हस्बैंड केरला के हैं, मैं नॉर्थ इंडियन हूँ. बॉर्न ब्रॉट अप इन पुणे बोथ ऑफ अस. एंड दैट्स व्हाट इज माय इंट्रोडक्शन. और नेक्स्ट ईयर आप वारी जाने वाले हैं? ये साल ही जाना था लेकिन कोरोना भाई साहब आ गए बंद करवा दिया. अगले साल जब उनकी इच्छा होगी जाएंगे, और जाएंगे जरूर जाएंगे. बाय द वे मी निवृत्ती आंधळ आहे, निवेदिता, आणि माझा मुलगा तेजस आणि वीरेन तिथे खेळतात. एनिवे ही माझी पहिली वारी आहे. दिस हॅज बीन अ सॉरी
त्याला काय म्हणतो खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आय एम थरली एन्जॉईंग इट. थँक्स टू अनिल. मी ज्यावेळेस इंडियात फॅमिलीशी मी पहिल्यांदा मेन्शन केलं ना की आम्ही अशी व्हर्च्युअल वारी यावेळेस प्रयत्न करतो, माझ्यापेक्षा ते जास्त एक्साइटेड होते की आपल्या फॅमिलीचं कोणीतरी वारकरी रिप्रेझेंट करतो आणि पंढरपूरच्या दारात पोहोचणार. त्यांना ॲब्सोल्युटली खूप मजा वाटली. आणि इन टर्म्स ऑफ यू नो बाकी सगळ्यांनी, फॉर एक्झाम्पल निलेश रुस्तमजी सगळ्यांनी काका खूप सगळ्यांचे खूप चांगली मेहनत घेतली. फॉर एक्झाम्पल निलेशचं मोटिवेशन राईट फ्रॉम द एक्सेल शीट टू द मेसेजेस की वारकऱ्यांना आजची मेहनत सांगापासून तर आपल्या आपल्या तंबूंमध्ये जाऊन झोपा, दिस स्मॉल लाईन्स दॅट ॲक्च्युली हेल्प एव्हरी वन. दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं अनिलने जी वारी एक एक दिवस डिस्क्राईब केली ना की तुझा जो प्रवास होता पूर्वीचा, आय मीन दॅट्स अ वंडरफुल आहे ना. आम्ही फक्त म्हणायचं म्हणून नाही म्हणत, वी थरली एन्जॉयड, ॲटलीस्ट आय रिअली एन्जॉयड इट. आणि द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ माय वारी इज, मी देवीनेलाच काल सांगतो, आमच्या तिकडे आम्ही इथे कानावाजीमध्ये स्पीकर लावतो, मला दादाने सांगितलं तू वारी करतो ना मनापासून कर, म्हणे गप्पा मारायचं इकडे तिकडे मी फोन करायचं नाही, कानात लावायचं आणि विठ्ठलाची गाणी ऐकायची, म्हणजे दॅट वॉज माझं सर. तर मी काय आम्ही जातो तिकडे मोठ्या मोठे अभंग म्हणत होतो, दॅट इज माय स्पीकरवरती मी माझ्या कानाला लावतो. पण त्याची ही जी मजा आहे दॅट इज त्याची वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि आय एम शुअर आपण पुढचे काही वर्ष खरंच कंटिन्यू करू, खूप छान मजा वाटते. आणि सगळ्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलं, ज्यांनी कपॅसिटीपेक्षा जास्त चाललंय, ज्यांनी मेंटेन केलं आहे आपल्या आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, हे करून सगळ्यांना वेल डन, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार सगळ्या माऊलींना, मी राहुल इंगळे, ज्यांना माहिती हॉटेलमध्ये राहतो, आणि मनीष बरोबर 8 वर्षापासून एकत्र, 8 नाही रे 15 वर्ष, त्यामुळे तुला माहिती. वारीला दरवर्षी म्हणतो की जायचं जायचं, पण काहीतरी कारण शोधतो आपण आणि टाळतो जायचं. पण यावर्षी वारी चालू केली अनिलच्या यांनी, पुढच्या वर्षी नक्की जायचा हे निर्णय घेतला आहे, तर बघूयात कसं होतं आहे. पण पुढच्या वर्षी कारण शोधणार नाही की का नाही जायचं, पण चांगलं चालू आहे सगळ्यांनी, सगळे करतात. निलेश थँक्यू व्हेरी मच, तुझ्या स्प्रेडशीटमुळं जास्त चालणं होतं. सर माझा योगेश चौधरी, माझी डॉक्टर भूमी चौधरी. हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे ज्याआधी मी कधी इन्वॉल्व नव्हतं झालं. सो थँक्स अ लॉट टू ऑल ऑफ यू, बट स्पेशली अनिल अँड निलेश वर रिअली पुशिंग किक करा म्हणून. अँड ऑफकोर्स एवढं शेम्पल आहे माझ्यासाठी की सगळ्यात मागे लॅग करतो मी, कारण की वॉक होत नाही आहे, मी फुल टाईम बेबी सीट करतो आहे पूर्ण वीक. सो पण हे खूप ॲक्च्युली व्हेरी काय म्हणतो त्याला ॲप्रिशिएट करू शकतो अशी वस्तू आहे, UKमध्ये कोणतरी करत आहे मी असं कधी ऐकलं नाही. आणि खरंच की सगळे खूप मेहनतीने इन्वॉल्व्ह झाले आहेत, सो इट इज व्हेरी वंडरफुल थिंग. अँड यस, आय रिअली लुकिंग फॉरवर्ड की असं आपण दरवर्षी करूया, भेटूया. ऑफकोर्स कोविडमुळे जाता आलं नाही, तर अनिल गेला असता या वर्षी. आपण वारी करू शकला, तो गेला असता. नमस्कार, मी अरुण पालवे. ॲक्च्युली वारीबद्दल मी लहानपणापासूनच ऐकत आलो आहे, कारण माझे आजोबा, माझी आई, माझे वडील आणि पूर्ण पालवी फॅमिलीच विठ्ठलांचे भक्त होते. पण कधी असा विचार केला होता की वारीला मी जाऊ शकेल किंवा तो एक्सपिरियन्स घेऊ शकेल. तर जेव्हा अनिलने ती का कॉन्सेप्ट शेअर केली, तर मी आणि योगिता दोन्ही म्हणजे वी आर व्हेरी एक्साइटेड. कधी विचार केला होता की लंडनमध्ये राहून आम्ही वारी करू शकतो, आणि 15 तारखेलाच वारी सुरू केली. आणि एक इंटेन्शन असं पण होतं की माझी आई थोडी आजारी होती, म्हटलं तिच्यासाठी पण करावं, तिची पण इच्छा होती, ती जाऊ शकली नाही. आणि मी पहिले दिवस केला आणि मग त्या दुसऱ्या दिवशीच ती शी पास्ट अवे अनफॉर्च्युनेटली. पण ते असताना पण तरी पण मला आढळून की आत्मनं कुठनं इच्छा झाली की नाही, आता मला तिच्यासाठी ती करायचीच आहे. म्हणून मी आणि माझी बायको योगिता आम्ही दोघांनी रोज जायचो आणि विठ्ठलाचं नाव घेऊन ती वारी पूर्ण कम्प्लीट म्हणजे करण्याचाच निर्णय घेतला. आय थिंक दुसरी गोष्ट अशी की ही तर सुरुवात आहे ती, आणि अनिलने जो पांडा पाडला आहे, मला असं वाटतं की मी प्रत्येक वर्षी काही ना काही म्हणजे जरी तिथे जाऊ शकलो तर जाऊ किंवा इथे करू. आणि दुसरी गोष्ट अशी की जरी 210 किलोमीटर जरी नाही केले, तुमच्याकडनं जेवढं काही होऊ शकले तेवढं जरी केलं तरी चालेल. आणि कारण की महत्त्वाचं इम्पॉर्टंट हे आहे की आपण ती वारी करतो आहे, त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. आणि 10 दिवस हे कसे निघून गेले कळले पण नाही. आज 12वा दिवस आहे आणि आता 2 दिवस राहिले तर
अगदी बघतोय की आता कधी आम्ही ते 210 किलोमीटर कम्प्लीट करतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे सगळ्यांना धन्यवाद. निलेश 3 दिवस राहिले. अच्छा 3 दिवस राहिले. सगळ्यात आधी तुम्हाला खूप धन्यवाद. कारण की त्यांनी कॉन्सेप्ट फ्लोट केली आणि ती ग्लोबल पण झाली. आय थिंक इट्स रिअली ट्रू. कारण की इथे बसून वारी करणं कोणी विचार पण नव्हता केला. दुसऱ्याचा विचार केला. दुसरा धन्यवाद निलेशला जो सगळ्यांना पुश करत होता, सगळ्यांसाठी अपडेट करत होता. इट्स नॉट इझी टू डू दोज थिंग्स. त्याच्यामुळे निलेशला धन्यवाद आणि बाकी सगळ्यांना तुम्हाला खूप धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव शिरीष दराडे. मोस्ट ऑफ द लोक मला म्हणजे इथे सगळेजण आपण ग्रुपमध्ये असल्यामुळे एकमेकांना ओळखतो. कांचन माझी मिसेस आरुष आणि ऋषिका दोन मुलं. आणि अनिलने जेव्हा हे ग्रुपवर टाकलं की असं एक व्हर्च्युअल वारी करायची आहे, तर मला आधी वाटलं हाऊ मेनी पीपल विल ॲक्च्युली जॉईन. पण इव्हेंच्युअली आफ्टर 7-8 डेज आपण बघितलं किती प्रतिसाद मिळाला ऑल ओव्हर. नंतर ग्लोबल लोकसुद्धा जॉईन झाले त्या वारीमुळे. म्हणजे इट्स अ ग्रेट सक्सेस फॉर अ बिगनिंग विथ अ स्टार्ट. आणि त्याच्यामुळे छान केलं. आणि मला स्वतःवरून असं वाटतं माझ्या डे टू डे लाईफमध्ये मी तर लॉकडाऊनमध्ये सुद्धा माझा बिझनेस चालू होता संध्याकाळी. पण असं मी विचार करतो मागेसुद्धा की तुम्ही किती वेळा दिवसात देवाचं नाव घेतात, तर विच इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही सकाळी देवपूजा कराल ते 5 मिनटं, पण दिवसभरात तुम्हाला कधी देवाची आठवण येते का? पण आता हे 13 किलोमीटर कम्प्लीट करण्याच्या नादामध्ये तुम्ही ते वॉक करताना नेहमी तुम्हाला पांडुरंग विठ्ठलाची किंवा देवाचं तुमचं नाव तुमच्या मनीरूपी कंटिन्युअस आहे, जे की विच इज व्हेरी डिफिकल्ट इन डे टू डे लाईफ आपल्या ते करणं. तर ते जे आत्ता झालं अनिलमुळे आणि निलेशनीसुद्धा ते स्प्रेडशीटमुळे सगळ्यांना इन्वॉल्व केलं. आणि मला तेच वाटतं की आपण खूप लकी आहोत की ह्याच्यात भाग घेतला आणि आपल्या करून ती भक्ती झाली देवासाठी. कारण की आपल्या मनात असं तुम्ही स्वतःहून ठरवा की असं कधी तुम्ही केलं असतं का, चालता चालता 2 तास देवाचं नाव घेत तुम्ही चाललात. मी तर चालताना मनातल्या मनात जयहरी विठ्ठल करत पूर्ण हाऊसला फिरत असायचं. मला संध्याकाळचा टाईम खूप आवडतो. संध्याकाळी 10 आल्यानंतर 10 ते 12 मी फिरायचो 2 तास. तर तसं जेवढे माझ्याकडून झाले 10-13 किलोमीटर मी करायचो. पण काय आता बघूया, आपण असं पुढे चालू ठेवू आणि आपल्या पोरांनासुद्धा म्हणजे यंग जनरेशनला पण कळतं की काय वारी हा प्रकार आहे आणि देव असतात सगळं हे त्यांना हळूहळू आपल्यामुळे पण त्यांना कळेल. मेरा नाम मनीष आहे, मनीष सोनी. I'm from Mumbai. यहाँ पे मेडन हेड में रहता हूँ. नो अनिल सिंस लास्ट 15 ईयर्स. मैं राहुल अनिल ऑल फ्रॉम सेम कॉलेज. केम टू यू के अराउंड सेम टाइम. आई हैव वाइफ एंड 2 kids. दे आर एट होम. और या आई एम ऑल दीज थिंग्स ऑलवेज फैसिनेटेड मी. सो अनिल थैंक्स फॉर गिविंग द अपॉर्चुनिटी. निलेश थैंक्स फॉर एनकरेजिंग इट. इनिशियली ऐसा लगा था कि यू नो 2-4 दिन एक्साइटमेंट रहेगा, देन द टेम्पो विल गो डाउन. बट या थैंक्स आई थिंक फॉर एवरी वन कीपिंग इट अप ऑलवेज. सो या ग्लैड एंजॉयड इट एंड अपॉर्चुनिटी मिला कुछ करने के लिए. सो थैंक यू वेरी मच. बर्मिंघम भरपूर जण ओळखता आणि लास्ट इयर तो स्वतः गेला होता. आमची इच्छा होती जायची, त्यावेळेला माझे पेरेंट्स इथं आलेले होते, तर त्यावेळेला काही चान्स भेटला नाही. या वर्षी त्यांना थोडंसं अगोदर इंटिमेशन दिलं असतं, तर अजून थोडं पहिल्या दिवसापासून जोशमध्ये आम्ही चालू सुरुवात केली असती. पण तसे काय म्हणजे भेटली, चांगला एक्सपिरियन्स होता. सातारकर महाराजांचा आज सकाळीच मी तो त्यांचे इंटरव्ह्यू ऐकला. त्यांनी म्हटलं हा शक्यतो म्हाथाऱ्या लोकांचा किंवा वयस्कर लोकांनी करायची गोष्ट असते वारी. म्हणजे तर ही तरुणांनी पण करावी, तर का तर तरुणांना तरुण जायचं असतं याच्यामध्ये आयुष्यामध्ये. तर ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. थँक यू व्हेरी मच. आणि माझा प्रवास म्हणजे मी सुरुवातीचे 2-4 दिवस इव्हनिंगमध्ये करू, कामाच्या नंतर करू किंवा मध्ये कधीतरी करू असा प्रयत्न केला, पण काय शक्य नाही आहे ते कामाच्या नंतर. तर मी सकाळी उठून 7-8 किलोमीटर पुश करून स्वतःला करतो आहे आणि मग रेस्ट ऑफ द डेमध्ये ॲटोमॅटिकली बाकीचा प्रवास होऊन जातो. तिला पण मी थोडासा प्रयत्न करतो सकाळी उठचा थोडासा, म्हणजे तुला पण दिवसभरामध्ये लोड येणार नाही. तर तो एक चांगला कन्सेप्ट आहे. सकाळी तुम्ही 4-5-6 किलोमीटर कव्हर केले तर दिवसभरामध्ये तुमचं ॲटोमॅटिकली तुम्ही इव्हनिंगमध्ये तुम्ही पूर्ण रिलॅक्स राहून होऊन जातो पूर्णपणे प्रवास. छान अनुभव होता. पुढच्या वर्षी आपण मेबी तिथे नाही जाता आलं तर विठ्ठल आपल्याकडे इथे आलेले आहेत असं समजून आपण त्यांची सेवा केली. सर्वांचे आभार. नमस्कार, मी निलेश देशपांडे आणि ही माझी बायको जी नसते आहे नेहमी बरोबर असते ती अश्विनी. आता ती घरी आहे. तर
मी अश्विनी आधी त्या दिवशी अरुणनी पाठवलं होतं, त्या अश्विनी आधी जॉईन केलं, मग मलाही असं वाटलं कारण गेली एक महिना माझं एकदम रुटीनच खराब झालं. 13 मेला माझे वडील वारले अचानक आणि ती तगमग होती की एवढ्या वेळेला मी गेलो आणि त्यात शेवटच्या क्षणी मी जाऊ नाही शकलो. एक महिन्यापासून ते आजारी होते आणि मी जाऊ नाही शकलो, त्यामुळे रात्रभर मला झोप नाही लागायची. 2-3 वाजता उठायचं आणि झोपायचं असतं. खूपच ते अस्वस्थता होती आणि हे कळल्यावर मी म्हणालो की काहीतरी डायव्हर्शन पाहिजे, अदरवाईज नाही असं चालणार. मला खूप लोक समजायचंय पण ते समजवणं, मलाही समजायचं पण ते व्हायचंच नाही. तर मी जेव्हापासून हे चालू केलं तेव्हापासून एकदम माझं मन शांत झालं, चित्त थोडं खडायला लागलं. कारण हे सगळ्यांबरोबर होणार आहे माहिती आहे, पण शेवटी ते होतं जेव्हा आपल्याबरोबर तेव्हा काय होतं ते तेव्हाच कळलं. आणि बाबांनी आमचे नेहमी देवाचं करायचं, सगळं करायचं, म्हणून ठरवलं की आपण करूया. त्यामुळे थोडं मनातही हे होईल आणि तेव्हापासून खरोखरच मला शांत झोप लागते, चांगलं मी करू शकतो आणि निगेटिव्ह विचार माझ्यापासून दूर गेले. मी व्हॉट्सअपच्या बाकी कुठल्याही ग्रुपवर काहीही करत नाही, फक्त याच ग्रुपवर मी असतो कारण ते एकदम पॉझिटिव्ह एनर्जी त्यातनं आली आणि सगळे वेगवेगळे लोक भेटले, सगळ्यांची छान. आता मी पहिलं भेटतोय पण त्यातनं असं वाटतं की अरे आपण लोकांची बोलतोय, भेटतोय. कित्येक जणांना मी प्रायव्हेट मेसेज टाकतो, अरे तुमचा कालचा आहे कुठे गेला, ते पाठवा ते पाठवा. कारण मला असं वाटायचं की सगळ्यांनी 1 किलोमीटर का असे ना करायला पाहिजे. भावना ही महत्त्वाची, बाकी काही महत्त्वाचं नाही, बाकी तर ऑटोमॅटिक येतं. तर आपण हे कंटिन्यू करत राहू. मी लक्ष्मण खाडे, मला माझी बहुतेक सर्वांची ओळख आहेच. ज्योती मिसेस, आमचे 2 मुलं आहे, मुलगा आणि मुलगी. त्या इथं नाही आहेत, ग्रोन अप आहे. सो आजचं हे सगळं जे जुळून आलं आहे, ॲक्च्युली इट्स व्हेरी व्हेरी नॅचरली यु नो कनेक्टेड. आणि असं नाही त्याला कोणी कुणाला काही पुश केलं आहे किंवा काही त्याला जे टार्गेट सेट केले होते दॅट इज विथ द पॉझिटिव्हिटी. एव्हरीबडी डिड इट. वारी पंढरपूर आमचे आबा म्हणजे आमचे वडील आषाढी आणि कार्तिक दोन्ही वाऱ्यांना ते जायचे, आम्ही नगरचे मुलचे. आणि एकनाथ महाराजांसाठी म्हणजे षष्टी आपली पैठण ते प्रत्येक महिन्यात जायचे आमचे बाबा. ते जे घरामध्ये तसं ते भक्तीचं वातावरण ऑलवेज ला 500 pounds वे ऑल ते क्रॉस दॅट. पण निलेशने ऑलरेडी ते 1000 आपण एक्सपेक्टेशन ठेवलेले आहेत, पण आपलं जे इनिशियल टार्गेट होते ऑलरेडी अचीव झालेले. त्या पैशाचे आपल्याला काय करायचं आहे, तर इंडियाला जे वारीमध्ये शेतकरी लोक होते, गावामध्ये जे लोक होते, ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, माझ्या दिंडीमध्ये होते, 2-3 दिंड्यामध्ये लोकांचे कॉन्टॅक्ट आहेत. तर आपण असे आयडेंटिफाय करायचे जे फॅमिलीज की ज्यांना पैशाची खरंच गरज आहे, मग आपण त्यांना 2-3 हजार रुपयाचा किराणा देऊ शकतो किंवा कॅश देऊ शकतो. ॲटलिस्ट त्यांचे पुढचे 2-3 महिने तरी सुखात जातील. आता एकदा ही वारी संपली, आपल्याला फायनल कलेक्शन समजलं की मग मी आयडेंटिफाय करू आपण किती कोण कोणाला द्यायचे पैसे, मग तिथे एक जणाला देऊन आणि देन प्रॉपर आपण एक ट्रान्सपरन्सी देऊ की याला एवढे दिले, याला एवढे फोटोग्राफ्स वगैरे आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकू. आणि मग एक करायचं की आपल्या सत्कर्माला पैसे लागलेले आहेत पेटीमध्ये टाकायच्या वेळेस, जे कुठेतरी गरीबाला थोडे दान भेटलं ते मी. दुसरी गोष्ट म्हणजे आता महाराष्ट्र मंडळ लंडन जे त्या लोकांनी पण कॉन्टॅक्ट केला होता मला परवा, पण अनफॉर्च्युनेटली दे कुडंट जॉईन. एक ओल्ड एज लोकांचा ग्रुप आहे, दे आर व्हेरी फॅसिनेटेड टू जॉईन वारी. ते बोलले की आता नेक्स्ट इयरला आम्हाला अगोदर सांग, तर आम्ही कोण जॉईन करतो. ते 100-150 लोकांचा ग्रुप आहे वयस्कर लोकांचा, तर ते लोक पण इंटरेस्टेड आहेत नेक्स्ट इयरला जॉईन करायला. आता ही एक सुरुवात झालेली आहे, तर नेक्स्ट इयरला आपल्याला माहिती आहे आषाढी कधी येते. आपण वी कॅन प्लॅन बिफोर की काय करायचं, कसं करायचं. आता निलेश आपल्यामध्ये निलेशचं स्किल सेट काय, आपण सर्व कॉन्ट्रॅक्टर आहे, आम्ही बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आम्ही एक आवर्स एक एक्सेल शीट ओपन नाही करत बिना पगाराचं. निलेश डेली करायचा, मला कोण मनीष बोलला त्या दिवशी, त्याने निलेशला ओळखत पण नव्हतं, तो मला बोलला की यार निलेश कोण यार, वो कैसे करताय डेली अपडेट. बोला करताय, म्हणजे फ्रीमध्ये एवढं करणं सेव आहे, चांगली गोष्ट आहे. मामांनी पण एवढं हार्ड टाईममध्ये हे केलं, विच इज गुड, आय मी कमेंडेबल की याच्यातून आपल्याला इन्स्पिरेशन भेटणार आहे की अजून लोक जॉईन होतील. अरे मी का चालू, माझी डेली लाईफ चांगली चालू आहे, मी कशाला याच्यामध्ये येऊ. दिस आर द इन्स्पिरेशन की आपली डेली लाईफमध्ये काही फरकच पडत नाही.
And I think there are quite a many people will continue, not to this extent, but at least walking. They will continue. Just some 2-3 kilometers, they will survive. That is, I think that 4-5 kilometers continue. So, this is the story. After 2 rounds, I had a Gurdjie. After Gurdjie, I had a Gurdjie. 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 They are silent. ते रन करतात एक मेसेज टाकतात फक्त त्यांना पण अप्रिशिएट करायचं आपल्याला.